स्वतःच्या मुलाचा क्रिकेटचा छंद पूर्ण करण्यासाठी पंढरपूरजवळच्या अनवली इथल्या एका शेतकऱ्यानं 5 एकर द्राक्षबाग काढून सर्व सोयीनियुक्त जिल्हास्तरीय क्रिकेटचं मैदान तयार केलंय. बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट. मुलाच्या हट्टासाठी उभारलं क्रिकेट स्टेडियम. 5 एकर द्राक्ष बागेवर फिरवला नांगर. ग्रामीण भागातील खेळाडूंना होणार फायदा. अनवली इथल्या शेतकरी राजेंद्र सूर्यवंशी यांचा मुलगा अभियश हा 10वीमध्ये शिक्षण घेतोय. लहानपणापासूनच त्याला क्रिकेटची आवड आहे. त्याच्यातील या सुप्त गुणांची आवड ओळखून वडील राजेंद्र सूर्यवंशी यांनी त्याला कोल्हापूरला डॉक्टर इब्राहिम पटेल यांच्याकडे प्रशिक्षणासाठी पाठवलं. गेल्या 3 वर्षांपासून तो तिथं सराव करतोय. 2 वर्षापूर्वी राज्यस्तरीय झालेल्या क्रिकेट स्पर्धेत नंदुरबार संघातून त्यानं उत्कृष्ट कामगिरीही केली होती. सध्या लॉकडाऊनमुळे अभियश हा गावी आहे, त्यामुळे त्याचा क्रिकेटचा सराव बंद आहे. हीच अडचण ओळखून राजेंद्र सूर्यवंशी यांनी आपल्या घराजवळच असलेली 5 एकर द्राक्षबाग काढून त्या ठिकाणी क्रिकेटचं मैदानच तयार केलंय. नंदुरबार डिस्ट्रिक्ट कडून खेळलेला इन्व्हिटेशन मॅचेस खेळलेला आहे. मग त्याच्या प्रॅक्टिससाठी ग्राउंड आणि परत पंढरपुरात पण आपलं ग्राउंड नाही, त्यासाठी त्याच्याबरोबर पंढरपुरातली किंवा सोलापूर जिल्ह्यातली मुलं तयार होतील, हा उद्देश आहे. कोविडमुळे मला जाता येत नसल्यामुळे माझ्या पप्पांनी इथं मागं द्राक्षाची 5 एकर बाग काढून तिथं माझ्यासाठी ग्राउंड केले आणि मी आत्तापर्यंत नंदुरबार डिस्ट्रिक्टकडून अंडर 14 इन्व्हिटेशन खेळलोय. पुण्याला 2 टुर्नामेंट खेळलोय. या मैदानात 8 खेळपट्ट्या आहेत, त्यामध्ये मॅच साठी 5 खेळपट्ट्या तयार केल्या आहेत. संपूर्ण मैदानावर लॉन तयार करण्यात आला. यासह मैदानावर 300 प्रेक्षकांसाठी गॅलरी सुद्धा तयार करण्यात येणार आहे. खेळाडूसाठी स्वतंत्र पॅव्हेलियन देखील तयार करण्यात आलाय. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अशा प्रकारचं प्रथमच मैदान तयार होत असल्यानं स्थानिक क्रिकेट खेळाडूंसाठी ही पर्वणीच ठरणार आहे. भारत नागणे, पंढरपूर.